हॅलो, नमस्कार. कसं आहात सर्व? माझं नाव आहे आर्च दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. मी सध्या पोहोचलो आहे मोहना खुर्द या गावामध्ये. ॲक्च्युली गाव थोडं अंतरावर राहिलं आहे आता, पण इथनं गावाची सुरुवात होते. इथे जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्यानंतर आजूबाजूला डोंगर आहे, अतिशय सुंदर असा हा भाग आहे. आज आपण हे संपूर्ण गाव बघूया. मोहना खुर्द सुंदरसं छोटंसं दुर्गम भागातील गाव आहे. गावात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे इथे माझ्या जिजूंचं गाव आहे, हे घर आहे, त्यांची शेती आहे आणि हा भाग अतिशय दुर्गम आहे. पूर्वी आम्ही इथे यायचो तेव्हा शेतांमधून चालत चालत यायचो, मग खाली नदी यायची, त्यामुळे इथे पाहण्यासारखे अनेक जागा आहे. तर आता कितीतरी वर्षानंतर मी पुन्हा एकदा इथे आलो आहे, म्हटलं आपण हे सगळं अनुभवूया आणि तुम्हालासुद्धा दाखवूया. गावातले लोक खूप चांगले आहेत, वेगवेगळ्या धर्माचे आहेत, सगळे एकत्र राहतात, गुण्यागोविंदाने राहतात. आपण गावात काय काय आहे म्हणजे मंदिर आहे, विहार आहे, ते सुद्धा बघूया. त्यानंतर शेतं बघूया, इथले झाडंझुडपं बघूया, जेही चांगलं वाटेल मला ते सगळं बघूया. आणि इथे गावामध्ये नदीसुद्धा वाहते, ते सुद्धा बघूया. इथे एक सुंदर अशी नदी वाहते, आपण त्या नदीला पाहूया. ते खेकडे वगैरे मिळतात का ते सुद्धा बघूया. वेल, पाहण्यासारखं अनेक जागा आहे या गावामध्ये. हे मोहना खुर्द जे गाव आहे त्यात तोरणा नदी आहे, त्या तोरणा नदीच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा सुंदर आहे आणि त्याच्या बाजूला शेत आहे. तर आपण आता टाइम वेस्ट नाही करूया, लगेच जाऊया मोहना खुर्द गाव बघूया. काय काय होतं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. पण तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण आता निघूया, आजची जर्नी चालू करूया. बघूया बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मोहना खुर्द हे गाव. ॲक्च्युली दोन गाव आहेत, मोहना बुद्रुक आणि खुर्द. दोन्ही सुंदर आहे, दोन्ही बुलढाण्याच्या या पर्वतांमध्येच आहे. चला जर्नी चालू करूया. ही जी शाळा आहे, ह्या शाळेची काठवण म्हणजे माझ्या जिजून इथे 12 वर्ष त्यांचे या जिल्हा परिषदेच्या शाळेवर गेला. पहिले इथे जिल्हा परिषदेची शाळा नव्हती. इथे कुठली शाळा होती दादा? वस्ती शाळा होती. हे माझे जिजू आहेत निरंजन वाकोळे सर, जे इथेच शिकवायचे. या गावामध्ये किती मुलं होते तेव्हा? 8. 8 मुलांना शिकवायचे. पूर्वी ही शाळा नव्हती ही, ऍक्च्युली केली पट संख्यानंतर. ओके, वाव. आय हॅव सीन, बट दिस इज ॲक्च्युली न्यू स्कूल, सो व्हेन आय कम हियर. हां, दॅट मी ते दाखवेल तुम्हाला. सो दॅट वॉज अ व्हेरी स्मॉल स्कूल. पण इथे एवढ्या दुर्गम भागामध्ये त्यानंतर मग सगळ्यांच्या सहभागाने ही शाळा झाली. सो इट्स व्हेरी अमेझिंग. सगळ्यांचं नाव संजय करे गावातले. ओके, त्यांनी ही 6 गुंठे जागा मला शाळेला दान म्हणून दिली. ओके, एकही रुपया न घेता. अच्छा अच्छा, दॅट्स व्हेरी नाईस. ही वास्तू उभी झाली शासनामार्फत. अच्छा अच्छा, ओके, वाव, दॅट्स अमेझिंग. खूप वेगवेगळे दानकर्ते आहेत, वेगवेगळे चांगले व्यक्ती आहेत, त्यामुळे गावाचा विकास होतो आहे. दॅट्स अमेझिंग थिंग. आता आपण जाऊया आणि गावात काय काय आहे ते बघूया. चलो चलते हे. तर मी मोहना खुर्दमध्ये पोहोचलो आहे. हे जे सुंदरसं दिसत आहे हे या गावातील बुद्धविहार आहे, बुद्धांचं विहार. त्याला ब्लू असा कलर दिला आहे, इथे साफसफाई चालू आहे. इथे सुंदर असं बोधी वृक्ष लावला आहे. आणि हा डोम, इथे बुद्धांची एक प्रतिमा ठेवली आहे. वेलात बुद्धांची प्रतिमा मोठी ठेवण्यात येईल, पण आता तरी ह्या छोट्याशा ठेवल्या आहेत. हे बुद्धविहार बांधण्यात भंते बुद्ध पुत्र यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि गावकरी इथले त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने एवढं सुंदर विहार बांधलं गेलं आहे. इथे विहीर आहे. या गावात वेगवेगळे धर्माचे लोक राहतात, सगळे खूप चांगले एकत्रित राहतात. ह्यावर एक डोम आहे, इफ आय कॅन शो यू. सो दिस इज द डोम. त्यावर धम्म फ्लॅग लावला आहे आणि इथनं गाव दिसतं सगळं. हे आहे मोहना खुर्द.
आपण याचा इतिहाससुद्धा जाणून घेऊया। आता आपण सरळ जाऊया हनुमान मंदिराकडे आणि त्यानंतर जाऊया शेतांकडे। शेत बघूया, माझे ताई इथे पूर्वी राहायचे, त्यांचं घर सुद्धा आहे इथे। नाव दे शिफ्टेड टू खामगाव। केवढं मोठं झाड आहे, पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष असं म्हणतात। पिंपळ वृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती म्हणून याला बोधी वृक्ष म्हणतात। तर मी ऍक्च्युली मोहना खुर्दच्या बुद्ध विहारामध्ये आहे। सुंदर असं बुद्ध विहार आहे, त्याच्या बाजूलाच मोठा असा पिंपळ वृक्ष आहे। इथे आपण एका दादांना थोडे प्रश्न विचारूया, बुद्ध विहाराबद्दल काही माहिती जाणून घेऊया। आपण हे याच्या अगोदर इथं काही नव्हतं, तर या लहान गावामध्ये या छोट्याचा गाव आहे, 20 घराची वस्ती। या गावामध्ये बुद्ध विहार आतापर्यंत नव्हतं, पण आम्ही जसं सर्व बसून सर्व मिळून बुद्धपुत्र भंतीची सोबत घेऊन 2 वर्षे दान मागून गाडी फिरवून हे एवढं मोठं बुद्ध विहार आम्ही स्थापन केलं आणि इथं चांगली व्यवस्था केली आणि चांगली सोयी पद्धत चांगली केली, चांगली सोय केली। तर आमचं असं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला एवढं मोठं विहार बांधून तर आम्हाला मूर्तीची आवश्यकता आहे, मूर्ती पण नाही आहे इथं। आमचे समजा प्रयत्न चालू आहे, जर होत असेल तर आमची एवढी इच्छा आहे की बा आम्हाला मूर्ती याबद्दल आम्ही एवढं मोठं या गावामध्ये एवढं करू, एवढं आतापर्यंत एवढं केलं, एवढं बनवलं। आता आमची मूर्तीची म्हणजे आवश्यकता म्हणजे आता जरा कमजोर असल्यामुळं जरा आमचं ते हात नाही पुरून राहिले, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आणलं आणि तिथपर्यंत आणून थोडं आता थांबलो। So they're humbly requesting everyone that आता या गावची पॉप्युलेशन इट्स नॉट सो बिग, बट आय एम रिक्वेस्टिंग जेही वेगवेगळे धर्मातले किंवा बौद्ध धर्मातले लोक हा व्हिडिओ पाहत आहेत, त्यांनी प्लीज कम टुगेदर, विजिट दिस प्लेस मोहना खुर्द, हे गाव मेहकर तालुक्यामध्ये येतं। अँड इफ यू कॅन कम हिअर, जर तुम्ही इथे आलात सो इथे विजिट करा, आणि इफ यू कॅन डोनेट द स्टॅच्यू ऑफ बुद्धा, भगवान बुद्धांची जर तुम्ही प्रतिमा इथे दान देऊ शकत असाल, दॅट वुड बी व्हेरी मच ग्रेटफुल, हे खूप चांगलं होईल। सो आय एम रिक्वेस्टिंग एव्हरी वन जेही पाहत आहे, जर तुम्ही हेल्प करू शकत असणार डेफिनेटली यू कॅन कम इवन हेल्प देम। थँक्यू व्हेरी मच। जय जय। सो वॉट अ ब्युटिफुल थिंग। आय ॲक्च्युली हे माझ्या ताईचं घर आहे, याच्यावर बघा नेम प्लेट त्यांच्या नावाचेच आहे। या गावामध्ये एक वैशिष्ट्य आहे, या गावामध्ये महिलांच्या नावानेच पाट्या असतात, महिला प्रधान। जे नेम प्लेट आहे सी तो अशा बऱ्याच आहेत। सो दिस इज व्हेरी नाईस थिंग दॅट इट इज अमेझिंग थिंग की महिलांच्या नावाने पाट्या लावल्या आहेत। केवढं छोटंसं गाव आहे, सगळ्यांनी आदर्श घ्यावा असं। सो मी आता वर आहे, ॲक्च्युली हे बुद्ध विहार आहे त्याच्या वर आहे मी थांबलेलो। इथनं गाव संपूर्ण दिसतं, हे मोहना खुर्द गाव आहे जे मेहकर तालुक्यात येतो। सुंदर असं छोटंसं गाव आहे, याच्या बाजूला मोहना बुद्रुक आहे, हे मोहना खुर्द आहे, आजूबाजूला डोंगर दऱ्या आणि तोरणा नदी वाहते, हे सगळं आपण बघूया। आता आपण सरळ जाऊया शेतांकडे, शेतं बघूया, पण त्याआधी आपण हनुमान मंदिर बघूया। सो मोहना खुर्द गावामध्ये आपण बुद्धविहार बघितलं, आता आपण बघूया प्राचीन हनुमान मंदिर। मोठ्या वडाच्या झाडाखाली ते विराजमान आहे। चला आपण आत जाऊया,
खूप जुनं झाड आहे आणि इथे हनुमंत दिसतात. आल्या आल्या तुमचं स्वागत होतं. हे जुनं मंदिर आहे पण याचं बांधकाम नव्याने केलं आहे. इथे एक शिवलिंग आहे आणि मंदिर महादेव हनुमंत. या मंदिराचा छोटासा गाभार आहे आणि ह्याचं बांधकाम. या भागात तुम्हाला मोहना खुर्द गाव दिसेल. छोटंसं आहे, सुंदरसं आहे. सर्व धर्माचे लोक राहतात प्रेमाने गुणागोविंदाने. याला ॲक्च्युली प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणा पथ केला आहे. इथे कलरिंगचं काम चालू आहे. या भागामध्ये सोपीनाथ महाराजांचं मंदिर आहे. तर हे पुरातन असं झाड आहे, आता किती पिढ्यांनी पिढ्या चालत आलेलं जुनं असं खोड आहे त्याचं. इथे महादेव आहेत आणि हे सोपीनाथ महाराजांचं मंदिर आहे. इथे काही गावकरी आहेत आणि हे सोपीनाथ महाराज म्हणजे सोपीनाथ महाराज नागांचा अवतार है ना. तर ही नागशिळा आहे, त्यावर सर्प दाखवलेले आहेत. पण यापूर्वीही सोपीनाथ महाराजांचे अनेक मंदिर पाहिले आहेत. आणि हे मंदिर असं दिसतं आणि सर्व बाजूंनी डोंगर आहे सुंदर. सुंदर गाव आहे छोटंसं. सो आपण हनुमंताचं हे देऊळ बघितलं. इथे काही गावकरी आहे मोहना खुर्दचे सगळे. तर आपण त्यांना या गावाबद्दलच विचारूया. हे दुर्गमच भागामध्ये आहे तसं म्हटलं तर मला सांगा ना ह्या गावाचा इतिहास काय, म्हणजे केव्हा लोक इथे येऊन थांबायला लागले किंवा बसायला लागले, पहिले कोण आलं होतं, म्हणजे कारण आता एवढा म्हणजे याला रस्ताही नव्हता पूर्वी. शेतात शेतातून नदीला ओलांडून यावं लागत होतं. काय सांगणार, ब्रिटिशच्या काळापासून इकडे येईला ते लोक पळून पळूनच आले. म्हणजे ते जळ युद्ध होत झालतं ना, त्या युद्धामध्ये इकडे आले ते, म्हणजे लपण्यासाठी जीव वाचवून इथे पोहोचले. आणि मग हे गावाच्या गाव धरून बसले. म्हणजे पुण्याकडनं आले, तिकडून पुण्याकडून. म्हणजे पहिले पुण्यातून आले, मग सर्व आजूबाजूच्या परिसर मधून, मग खर तर हा परिसरच असा आहे की इथे कोणी येऊन कोणालाही आवडेल की इथे राहायला. केवढा सुंदर जागा आहे ही. आणि पावसाळ्यामध्ये तर हे त्याहूनही सुंदर होऊन जाते. सगळा निसर्गरम्य जागा आहे ही. सो हा होता ॲक्च्युली मोहना खुर्दचा छोटासा इतिहास. तुम्हाला आणखी याच्याबद्दल माहिती असणार तुम्ही या यूट्यूबच्या माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता इफ यू नो समथिंग. तर हे असं काहीसं दिसतं हे गाव. आता आपण जाऊया शेताकडे. तर आता आम्ही चाललो आहोत निरंजन दादाच्या शेतात. फायनली या रोडनी, बडा भयानक रोड आहे, दिसतो असं नाही आहे बिलकुल, जाऊ नका त्या रोडवर. पोहोचलो मी माझ्या जिजूंच्या शेतात. रंजन दादा, दादा से हाय. आता आम्ही मस्त शेतामध्ये बसणार आहोत, थोडा डब्बा पार्टी करूया आणि मग आम्ही आज आजूबाजूचा परिसर दाखवतो. मोहना बुद्रुक गाव खूप सुंदर आहे आणि खुर्द त्यापेक्षाही सुंदर आहे. दोन्ही गाव खूप सुंदर आहे. तर आपण आता मोहना खुर्द बघूया.
काय काय आहे पण त्याआधी शेत बघूया. चला इथपर्यंत बाईकने पोहोचत आहेत ॲक्च्युली. सो हे सोयाबीन लावलं आहे, सोयाबीनच ना दादा हे? This is actually my sister's farm. म्हणजे ताईचं शेत. लुक ॲट माझे जेजू पण इथे काम करतात. हे असं सोयाबीनचं झाड दिसतं तिकडे ना, एक मावचा आहे. इफ यू कॅन सी दिस, या हे बघा हा इथे मावचा. मला मावशीने सांगितलं होतं त्याला मचान म्हणत नाही, त्याला मावसा म्हणतात. पण आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं म्हणत असतील. संध्याकाळी बिलकुल पाऊस येईल. तो मी फिरतो आहे शेतामध्ये. हे मेहकर तालुक्यामध्ये येतं ॲक्च्युली, मोहना खुर्द. इथलं सुंदर शेत आणि मेहकर तालुक्यातलं हे गाव अतिशय सुंदर आहे. दूर दूरपर्यंत ताईचे शेत आहेत. सो हा कुणाल आणि यश आहे. तू काय करतोय? कुराड, छोटेसे कुराड त्याचे घासत आहे. आणि आम्ही आता डब्बा पार्टी करतो आहोत दादा आणि मी. आता मी तुम्हाला भेटतो डब्बा पार्टीच्या पलीकडे. तोपर्यंत तुम्ही सुद्धा जेवण करून घ्या, नसेल तर मग इथे येऊ शकता डब्बा पार्टी करायला. आता आम्ही विहिरीकडे चाललो आहोत, तिकडे एक नदी सुद्धा आहे. या नाल्यामध्ये खेकडे आहेत. तुमच्या दोघांना पण पकडता येतात ना? तुला पकडता येतो फक्त. साफ पाणी आहे खूप. कुठे तरी लपलेलं असणार. इकडून जायचं आयुन न नाही आहे बहुतेक. तिथं चला तिकडे लपून जातात रे. तुम्ही नदीत चालायचं? पाऊस पण नाही आणि ऊन पण जास्त जात. हे शिपलो ना बिंडे. अरे काय माणसं आणलं का? सो मी विहिरीकडे चाललो आहोत दादांच्या. काय रे खेकडा केवढा मोठा आहे? एवढे मोठे खेकडे ही वाले. हो किती पाणी आहे ना, पाणीच पाणी. 30-30 फूट पाणी असेल खाले. 30-32. तिथे पण आहे, तिथे पण आहे. मला बनवता येते बेंडकी कागद. अच्छा हे विहीर आहे. तर आपण नदीकडे जाऊ. खूप छनसा आला आला छोटा छोटा चिंचा. आपल्या गावातल्या पोरांना माहिती का छोटू दादाना तो दीपक सुद्धा त्याने आपले एवढ्याला नेलं मासाला पकडून. एवढ्याला मुंडक समजा माय एवढ्याला ते बी एवढा. आणि इथे तोरणा नदी पोरा तिथं
कशाचं फूल आहे ते? कोराटी. या दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल फ्लावर. इथे कलर कलरचे आहेत ते, लाल रंगीबेरंगी, लाल पांढरा गुलाबी पिवळा. आणि समोरची तोरणा नदी. इथून तोरणवाडा किती दूर आहे दादा? 10 किलोमीटर वर तोरणवाडा आहे, तिथेच या नदीचा उगम होतो, तोरणा नदी. वाव. हा दाखव ना. पूर्वी या नदीकडूनच येत होतो ना दादा आपण? या नदीचा हा रस्ता आहे ना जिथनं आम्ही यायचो. जेव्हा नदीला पूर असायचा तेव्हा कोणी या गावात येऊच शकत नव्हतं, कारण पूर खूप जास्त असायचं. अच्छा, इथे लोक दाखव मला कुठे कुठे आहेत. आता हा ओके 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 दिसला. नाही रे आत नाही दिसणार. थोडी छोट आहे रे. वी आर क्रॉसिंग द तोरणा नदी. आम्ही तोरणा नदी क्रॉस करते. आता दाखव. यात खूप दगड आहेत पण पाणीच पाणी आहे. वाव हेवन. दाखवतो मी तुम्हाला. सो वी आर क्रॉसिंग द रिव्हर तोरणा नदी. चल चल. लिटरली आय एम इन द रिव्हर ॲक्च्युली. इथनं रस्ता आहे आणि हे पुढे धधमकडे जातोय. धधम. इथे एक छोटासा वॉटरफॉल आहे. हा नदीचा प्रवाह. मला ही नदी बघितलं की वाघूर नदीची आठवण येते, जी आम्ही अजिंठ्याला गेलो होतो तेव्हा बघितली होती. ती अशीच आहे. इथे समोर पाणी वाढेल तिकडे नाही जाऊ शकत आपण. किंवा ज्ञानगंगा नदीमध्ये कसं खेकडे पकडून बघितले होते. इथे पण आहेत माझे काहीचे मुलं आहेत. आहे रे. खेकडे दर्शन करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. खेकडा पकडला. कुठे होता हा खेकडा? हॅलो हाव यू. कसं पकडतात? कुठे होता? तिकडे होता दगडाखाली. अच्छा, चांगला दिसतो हा चिंबोरी. हात लावून बघू का मी? हाय. ही त्याचा हात चावतो का? हा हात लावला तर नाही चावत नाही. कसा उलटा आहे ना तो. नाग्या धरल्या ना, नाग्या सोडल्या की चावतो. हॅलो. त्याचा अंग छान दिसता. ए दाखव मला कसा दिसतो. ओ तू छोटासा खेकडा आहे रे. गेला छोटा आहे तू. राहू दे. त्याला तिथे ठेवून त्याच्या ठिकाणी.
खळखळणारं पाणी हे कुठल्या नदीचं आहे माहिती आहे? तोरणा नदीचं, जे मी खूप वेळपासून सांगतो आहे. इथे आपण ही मोहना खुर्दमधून वाहत जाते पुढे आणि दूरवरपर्यंत जाते तिकडे ददमपर्यंत आणि त्याचं पुढेही जाते. तर तोरणा नदी इथे आपण खेकडे दर्शन केलं, मोहना खुर्द गाव बघितलं, गावामधलं बुद्ध विहार, हनुमान मंदिर हे सगळ्यांचं दर्शन केलं, त्याचबरोबर इथले शेतं बघितले ताईंचे, माझं ताईचं शेत बघितलं आपण, त्यानंतर त्या शेतात काय काय पिकतं ते पाहिलं आपण, इथले रस्ते, इथला निसर्ग हे सगळं अतिशय सुंदर आहे. अनुभवण्यासाठी नक्कीच अशा एका ठिकाणी तुम्ही जाऊ शकता जिथे असं निसर्गाचं सानिध्य तुम्हाला लाभेल. आणि पावसाळ्यामध्ये बुलढाणा जिल्हा अतिशय सुंदर होऊन जातो, मग तुम्ही कुठलाही तालुका घ्या, या सगळ्या जागा पाहण्यासारख्याच आहेत. विदर्भामध्ये अशा अनेक जागा आहेत ज्या पावसाळ्यामध्ये वर्षा पर्यटनासाठी ओळखल्या जातात, त्यापैकीच ही जागासुद्धा आता मला वाटतं वर्षा पर्यटनासाठी ओळखल्या जाईल. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सूर्यावर आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तोरणा नदीला पाहायला नक्की या. माझे जिजू आणि ताई यांचे शेत तिकडेच आहे, तर आय डोंट नो दे ते तुम्हाला वेलकम तिथे करायला असतील की नाही, पण तुम्ही सगळे शेतं नक्कीच पाहू शकता. बाय बाय अँड टेक केअर.